तिकडे राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान ते इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांची भेट घेणार आहेत. हर हर महादेव चित्रपटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. याशिवाय प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरी शेजारचं बांधकाम हटवण्याच्या घटनेनंतर देखील या भेटीला महत्त्व आहे. प्राची कुलकर्णी आमचं प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडल्या गेलेले आहेत. प्राची, आपण पाहतोय राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि ते इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांची देखील भेट घेणार आहेत. काय अपडेट्स आहेत? राज ठाकरे आज सकाळीच पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि साधारण पुढच्या तासाभरामध्ये ते गजानन मेहेंदळे यांच्या घरी पोहोचतील आणि त्यांची भेट घेतील असं सांगितलं जात आहे. म्हणून त्याच्या वतीने दोन दृष्टीने ही भेट महत्वाची ठरते आहे. कारण अफजलखानाच्या समाधीचा आजूबाजूचा जो अतिक्रमणाचा विषय आहे तो राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधनं मांडला होता आणि त्यानंतर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवरती मनसेकडनं मोठ्या प्रमाणावरती कॅम्पेन केलं जात आहे. आणि दुसरा जो सध्या वादाचा आणि महत्वाचा विषय ठरलेला आहे तो म्हणजे हर हर महादेव या चित्रपटाच्या बाबतीत मध्ये मनसेने घेतलेली भूमिका. इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांनी शिवचरित्राचा अभ्यास तर केलेला आहेच पण त्याचबरोबर इतर पर्शियन भाषेतले जे रेफरन्सेस आहेत त्याचा त्यांचा डिटेल अभ्यास आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज ठाकरे नेमकी कोणत्या मुद्द्यांवरती त्यांच्याशी चर्चा करणार, कोणते रेफरन्सेस त्यांच्याकडनं जाणून घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अर्थात ही पण बाब लक्षात घेतली पाहिजे की गेल्या काही काळामध्ये सातत्याने राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या अशा अभ्यासकांच्या भेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आजची ही भेट होणार असल्याचं मनसेकडनं सांगितलं जात आहे. पण इतिहासाच्या बाबतीमध्ये शिवचरित्राच्या बाबतीमध्ये आणि त्यावरनं येणाऱ्या सिनेमांच्या पार्श्वभूमीवरती जो वाद सुरू असताना राज ठाकरे आणि मेहेंदळे यांची होणारी ही भेट ही महत्वाची म्हणावी लागेल, पाहावं लागेल. भेटी खरं तर आता चित्रपटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काही भाष्य करतात का हे पाहणंही महत्वाचं असेल. धन्यवाद या अपडेटसाठी.